प्रत्येक देशामध्ये वसंत ऋतू वेगवेगळा असतो बघ. युरोप कंट्रीमध्ये त्याला स्प्रिंग म्हणतात. त्याचे महिने आहेत मार्च आणि एप्रिल, हे इंग्रजी महिने. ऑस्ट्रेलियामध्ये वसंत ऋतू सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये असतो. भारतात आपल्याकडे वसंत ऋतू माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी यापासून सुरू होतो. तो इतका बहरलेला असतो. वसंत ऋतू हा मानवी मनावर प्रभाव टाकणारा ऋतू आहे. फळांनी फुलांनी विविधतेने नटलेला हा वसंत ऋतू आहे. आणि इतका प्रभाव हा मानवावर असलाच पाहिजे, कारण तो हृदयामध्ये प्रत्येकाच्या असतोच आणि असलाच पाहिजे. त्याची विविधता इतकी आहे. मन आपलं निराश असेल, आपली दुःखी असेल, तर ह्या वसंत ऋतूने आपलं खूप चैतन्य. वसंत ऋतू म्हणजे यौवन आणि तारुण्य, आणि हे सृष्टीची देणगी म्हणजे वसंत ऋतू. आणि म्हणून लेखिका दुर्गाताई भागवत यांनी आपल्या या पाठामध्ये वसंत ऋतू चैत्र हे नाव दिले. चैत्रच नाव का दिले? कारण याच महिन्यामध्ये वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते, नवीन पाने येतात, फळे फुले येतात. अतिशय बहरलेला असा हा ऋतू असतो. म्हणून वसंत ऋतू चैत्र असे हे नाव दिले.